श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसचे माजी पदाधिकारी ॲडव्होकेट संदीप गुळवे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात केलेला प्रवेश आणि ठाकरे गटाचे विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांना शिवसेनेने जाहीर न केलेली उमेदवारी, अशातच शिवसेना ठाकरे गटाकडून पदवीधर निवडणूक लढलेल्या शुभांगी पाटील यांनी उमेदवारीसाठी नेलेला अर्ज, यामुळे शिक्षक मतदारसंघातील चुरस आणखीनच वाढली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने यामध्ये आणखी एका मातब्बर उमेदवाराची भर पडली. विवेक कोल्हे यांनी देखील पहिल्या दिवशी अर्ज दाखल केलाय. 18व्या लोकसभेच्या निकालासाठी 1 दिवस बाकी असताना दुसरीकडे नाशिक शिक्षक मतदारसंघातही त्याची झलक दिसून येते. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ असलेल्या शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी इच्छुकांची संख्या सातत्याने वाढते, त्यामुळे नाशिक लोकसभेसारखाच आता नाशिक शिक्षक मतदारसंघातही अटीतटीचा सामना बघायला मिळणार. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.